आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, आपका बाल लगाता हो अगर हरि साथ हो, जगत मालक का ठीक है उनके तरफ विनंती ना जी, भक्त विश्वास काय विश्वास असावं गमाय, काय विश्वास असावा. लहान मुली तू वाटतंय बाप त्याला खेळवायला घेऊन गेला, लेकरांना हसावं बापांवर फेकलं पुन्हा जल्लोवर फेकलं पुन्हा जल्ल, लेकर हसलं रडलं, हसलं रडलं, हसलं मी तुम्हाला फेकलं हसलं करत यावर निशी आली असेल ना. यू डोंट ट्रस्ट मी, मी काय खेळणार. अग्निनी लेकरू आहे निरागस आहे पण त्याचा त्याच्या बाबावर डोळे झाला विश्वास, त्याला माहित आहे माझ्या बापानं मला आकाशाच्या बाजूनेवर फेकलं ना, माझा बाप मला जेवणार. जेवढा विश्वास त्या लेकरचा त्या बापावर आहे ना माय बाप, तेवढाच विश्वास या लेकरचा त्या बापावर असला पाहिजे. तो थोडा त्रास कधी तुमचं प्रेमही लागतो, विश्वास प्रेमाशिवाय येत नाही, विश्वास प्रेमाशिवाय येत नाही. काय प्रेम पाहिजे महाराज, 70-75 वर्षाची म्हातारी दादा कृष्णाला गोड काढत होती. उद्धवाने विचारलं आई काय गोड देव काढला गे, म्हातारी म्हणली मग माझा जीव आहे त्याच्यावर. कितीची कितीची म्हातारी आहे? 70-75 आणि उद्धवाला ती माझा जीव आहे त्याच्यावर. असं तसं नाही म्हणता असला तर नवराच केला असं असं जीव आहे माझं त्याच्यावर. इतकं प्रेम आहे माझं त्याच्यावर, इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे. डोळे झाकलं हात फिरवला की त्याच रूप उमटत, कस उमटत देव जाणे पण त्याच रूप उमटत एवढं सुंदर ते. तो म्हणला आई एवढं प्रेम आहे तुमचं, देव चुकला ना. तरी म्हणे लय माझी देव चुकणार नाही, चुकलं का नाही काय चुकलं होत ग, एवढं सुंदर कृष्ण काढला कृष्णाला पायच नाही काढला. म्हातारी म्हणे म्हणूनच देवाने तुला गोकुळात पाठवले, तुला फक्त आकलच आहे बाकी काही नाही, प्रेम पाहिजे ना. काय झालं अरे मी पाय काढायचे विसरलो नाही रे उद्धवा, मी देवाला पाय काढतच नाही. का नाही काढत नाही? अरे उद्धवा त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेले, तिथं त्याचं पाय देणं माझ्या हातात नव्हतं रे. रांगण मी काढली उद्धवा, तो दिसावा तो जवळ असावा याचा भास व्हावा याच्यासाठी मी रोज त्याचं सोडून काढते उद्धवा. चुकून माकून मी यात पाय काढले आणि इथून जर देव निघून गेला तर कुणाकडे बघून जगले उद्धवा, पण रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. खरं सांगा रांगोळीतला देव जाईल का? पण इथं लॉजिक नाही ओन्ली मॅजिक चालत, तर कवी तर पण शुद्ध भाव आणि ज्याला भाव शुद्ध आहे ना सर्वस्व पांडुरंग करतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण जिले वगैरे दाखवत तेच माझं ज्ञान का एवढं सामान्य महाराज त्यांच्या चांगले महाराजांच्या पत्रांना चांगले उपासृष्टी कधी जमली तर वाचा. माझी विनंती आहे काहीच नाही जमलं वाचायला तर ज्ञानेश्वरी वाचा, नाही कळली तरी वाचा. Thank you.
पारिवारिक माझ्या दहा बारा आहे मध्ये वयाच्या 21 वर्षी 27 वर्षामध्ये म्हणजे ताकद लक्षात घ्या ना महाराज. जगाच्या मानकांची चूक करायची म्हणजे ताकद लक्षात घ्या ना महाराज. ते बाबा सर म्हणून सातवी ज्ञानाची व्याख्या सांगताय. विशेष राहिले तुम्ही ज्ञानवारा म्हणतात चुकलात तुम्ही देवा. सात्विक दानाची व्याख्या तुम्ही सांगितली पण जे दान घ्यायचं ते मिळवायचं कसं हे नाही सांगितलं. आम्ही काय करतो लोकांचे फुलं करतो दान करतो. अन्य धन चालतं का? अन्ययला उपच झालेलं दर सुधारणाच्या कारणी लागत नाही. मग बापली सांगतात जरी सधर्मात होते जे जे मिळे आपण याते तिथे दिले बहुते सन्मान योगे. जे दान देश दान पात्र पाहून दिलं जातं कुठलाही उपकार विरोध ठेवता दिलं जातं आणि जे धन देण्यासाठी कमवताना धर्म वापरला तर दानम सात्विक शुद्ध. ताकद लक्षात घ्या देवाच्या चुटकाण्याची ताकदच्या बाबळीमध्ये. आणि हे वर्णन ज्ञानेश्वरीच. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी ही जीवन संपत्ती आहे जी तुम्हाला मिळाली. सोपा मार्ग आहे महाराज ज्ञानेश्वरी. नाही कळली तरी वाचा. ज्ञानेश्वरी तुम्हाला नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. माझ्या ज्ञान करायला तुम्ही कळत जे विचार करता ना तुम्ही तुमची लेकरं तुम्हाला का सांभाळ येत नाही त्याचं कारण मी तुम्हीच आहे. हा मी श्री लावला उमटी घेते नातवाची आणि मग ती पोरानं सांभाळलं पाहिजे मला हुशारच ती होईल. आपलीचा पोरगा माझ्या सुमार मामा सुरू होतो आपण लाज वाटते का छडीतला कॅन्टीन तरी तुम्हाला म्हणतो रे तू कोण म्हणलं मी महाराज ती मला म्हणतात कारण की तर ज्ञान मला पाहून म्हणून आपण आपल्या बापाचं ऐकत नाही झुकेला मी सारा म्हणला तू काही चिंच जन्म
तुमच्या ताकद मिळेल. हे बाकी सगळं सोडून द्या, पण तुमच्या ताकद कौतुक माझ्या मासाची. Yeah.